उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला, मात्र सरपंचपदी भाजपचे सदस्य विजयी झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव इथं ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. मंगळवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी झाले तर भाजपचे 2 सदस्य विजयी झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा कब्जा राहिला. मात्र सरपंच पद थेट जनतेतून असल्यानं ओबीसी महिला राखीव असलेल्या सरपंच निवडणुकीत भाजपच्या आमले राजश्री तात्यासाहेब यांना 1143 तर महाविकास आघाडीच्या चराटे कीर्ती प्रशांत यांना 1126 मतं मिळाली. भाजपच्या आमले राजश्री तात्यासाहेब या सरपंच निवडणुकीत 17 मतांनी विजयी झाल्या. दरम्यान सत्ता येऊन देखील महाविकास आघाडीला सरपंचपदाची हुलकावणी मिळाली. मात्र सरपंचपदी दुसऱ्या पक्षाचे सदस्य निवडून आले असले तरी एकत्रित काम करण्याची ग्वाही यावेळी विजयी सदस्यांनी दिली. 11 वाटे होते आमचे, ज्यांचे 9 सीटर आले महाविकास महाविकास आघाडीचे, भारतीय जनता पार्टीचे आणि सरपंचांचा 17 मध्ये त्यांचा आलेला आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या विरोधात पदांचे बघायचं 17 मात्र निवडून आला. आणि त्यांचे मिसेस होते कीर्ती प्रशांत कराटे, मी 17 मात्रे पडले, बाकी सगळं आमचा विजय झालेला आहे. आता गावात कुठला विकास करण्यासारखं राहिला ती आपण प्राधान्य करणार, विकासाठी 100% प्राधान्य आम्ही देणार. नेमकं आता कारण म्हणजे काय करणार असं, म्हणजे गावातलं काय विकास करणार? विकास रस्ते असू द्या, बेकारी असू द्या, काय दवाखाना काम आहे, त्याला काय पूर्ण करायचं विशेष करू.